शेर। वाह वाह जाऊबाई, वरमार गाव घातला तुम्ही, कस सुचत हो तुम्हाला आता ते कोण कोणाला देणे की नाही? पण ह्या टायमाला उद्या भाऊजींला क्रेडिट जातो बर का? बघ जरा बघ कसा प्लान सक्सेसफुल केला येते बघ। अग चेहरा बघण्यासारखा होता, बघण्यासारखा। माझा चेहरा हायच बघण्यासारखा। ए मॅड हेड, तुझा नाही त्या जयदीपचा, आणि नुसती आग नाही, आग जाळ धूर सगळे एकत्रच। आता तो जाळ धूर आणि आग ह्याच्यामध्ये त्या जयदीपचा श्वास अगदी कोंडून जाणार आहे। चला जाऊ बाई, ती आग अजून भडकूयात का आपण? लाकूड फाटा टाकूयात त्यात अजून? त्याची गरजच नाही देवकी, आपल्याला गरजच नाही। आता जयदीपच्या लाडक्या बायकोनच त्याचा अपमान केलाय, काही गरज नाही आपल्याला काही करायची। आता फक्त आपण का नाही शेकोटीच्या समोर आपले हात शेकून घ्यायचे। कार्तापिल्लाही वाढलं पण जाऊ बाई, ह्या वेळेस आमच्या ह्यांनी रणांगणावर त्यांचं रगत सांडलंय बर का? वय वय बघू 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 राणनाथ, तुम्हारा ये खून मैं ऐसे वाया नहीं जाने दूंगी, इसे मैं पी डालूंगी। पी? आओ, तुमचं रक्त तर या ज्यूस पेक्षा भी गोड आहे। मॅड हेड, टोमॅटो सॉस आहे त्यो। तुमच्या अंगात रक्त नाही, टोमॅटो सॉस आहे। वहिनी मी जाऊन झोपतो, त्याची इनोद बुद्धी थांबली की हिला पाठवा। हो नका नका, आताच घेऊन जा तिला। ओ भाऊजी घेऊन जा ना तिला। जाऊ बाई, तर ह्याच्यात काय इनोद केलं मी? आमच्या यांनाच विचारते। आओ न पितच गेलाय, एवढा कसला राग? बुचक्या जा, थांब, मला बोलायचंय तुझ्याशी। काय झालं होतं? कशाबद्दल विचारतोयस तू? अरे उदयला का मारलंस? नाही त्याची तीच लायकी आहे, पण नेमकं काय झालंय? म्हणजे तुलाही तेच वाटतंय, तुलाही त्याचंच खरं वाटतंय का?
तुम्ही तुमची बाजू सांगितलीच नाही तर त्यांचीच बाजू खरी वाटणार आहे ना. बरं झालं दाजी तुम्ही टायमावर आलात. बघा मला भीती होतीच बघा असलं काहीतरी होईल याची. म्हणजे अहो त्या उदयरावांची कंपनीत लय बडबड सुरू होती बघा. पावला पावला गणिक ते जयदीप रावासनी घालून पाडून बोलायचे. म्हणून तर म्हणलं ना मी त्याची तीच लायकी आहे. पण अरे जया नेमकं काय झालं होतं हे बघा. ह्यांनी हात उचलला नसणार हे तर 100% खरंय बघा. पण त्याने गौरीला तसं सांगितलं आणि गौरी कन्व्हिन्सही झाली आहे. अहो गौरवबाई भोळ्याचो त्यांचं नका मनावर घेऊ. हा बोला की. जयदीपचा काही फोन बिन आला का तुम्हाला? सोबतच आहे आम्ही. बोला की. मग जरा बाजूला जाता का? क्लायंटचा फोन आहे जरा आलोच. हा बोला की. आलोय बाजूला. तुम्हाला कळलं का जयदीपनं काय केलं ते? मला ना त्याची लई काळजी वाटायली. आणि मला तुमची. माझी का? अहो तुमचा जयदीप रावांच्या बोलण्यावर विश्वास नाही आणि तुम्ही त्या उदयरावांवर विश्वास ठेवायला हवाय. अहो त्याचं वागणं हल्ली लई बदललंय. मी त्याला काही बोलले नाही पण तुम्हाला बी माहित आहे त्या दिवशी ऑफिसमध्ये त्यांनी एका माणसाची कॉलर पकडली होती. खरंय. कंपनीच्या सीईओला कोणी ड्रायव्हर म्हणलेलं कोण ऐकून घेणार आहे? हे उदयदादांच्या बाबतीत घडलं नसेल कशावरनं? गौराबाई अहो एकाच घरात राहताय ना मग तुम्ही. अजून मी माणसं ओळखायला शिकलं नाही वे. ही समजा त्या उदयरावांनी रचलेलं नाटक आहे. आम्हाला सांगितलंय जयदीप रावांनी त्यांनी नाही मारलं त्याला. अहो माझा बी विश्वास बसत नव्हता पण त्यांचे कपडे फाटले होते. नाटक समजा नाटक आहे. काय सांगायलाय मग? याच खरं खोट करणारच आहे आपण. बर मी फोन ठेवते. टेलचेनच आहे अजून पण अशीच कृपा राहू दे म्हणजे सगळी कंपनी आपली होणार. महत्वाचा माणूस होता खड्ड्यात गेला तो माणूस. मी काय सांगते ते महत्वाचं आहे. बघा कोणी बी काय बी किती बी सांगितलं जग इकडचं तिकडं झालं तरी बी आपलं स्टेटमेंट बदलायचं नाही गोंधळून जायचं नाही. अहो वहिनी तुमच्या ह्या बोलण्यानंच गोंधळून गेलोय मी. काय झालंय काय कसलं स्टेटमेंट? अहो तुम्ही गौरीला जे सांगितलं ना ते स्टेटमेंट लई दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाईल भाऊजी पण आपण दबून जायचं नाही. अहो कोण दबाव टाकणार आहे आणि मला कोण बोलणार आहे? अहो हा मॅटर वाढणार आहे आता. आता मी शेखर दाजीना बोलताना ऐकलं ते गौरीला सांगत होते. कधी बी आपल्याला बोलवायला येतील आता. अहो पण शेखर दाजी असं काय सांगणार आहे त्या गौरीला? त्या जयदीपनं शेखरला समद खरं खरं सांगितलं आणि शेखरनं गौरीला समद खरं खरं सांगितलं आणि त्यांच्या बोलण्यावर मला असं वाटतंय की गौरीला बी ते समद पटलं असणार. आपण जी आग लावली होती ती इजवण्याचं काम सुरू झालेलं आहे. काय बी कर ती आग इजू द्यायची नाही. ऐका नाही आता दादांना जज बनवून तुमच्यावर खटला बसणार आहे. मेलो म्हणजे कोर्टच भरणार म्हणा की? हा म्हणूनच म्हणलं आपण तयार राहायचं ना. एक मिनिट. कुठं चालला तुम्ही? काय करेले गपकी. ओ भाऊजी काय करेले? अहो दोन दिवसाची जखम आहे ना फुसट झाली आहे ती व्यवस्थित करून घेतोय. मला ना सांगता बॅग कशी काय घेतली हो तुम्ही? अगं मेकअपचं सामान भरायला घेतली आहे. गप बसा की घरात काय चाललंय तुम? तुला काय करायचंय नवीन बॅगेशी? जेंट्स बॅग येते गप की जरा तू. हो भाऊजी मेकअप नंतर करा हो. कंपनीतल्या माणसाला आधी फोन करा. कशाला? कशाला त्याला तयार करावं लागलं ना. लावतो लावतो. हा फोन लावा लाग. फोन कुठे आहे? ह्यो काय ह्यो कोणाच आहे? अगं ते माझा फोन आहे. ये पट लावा पटकन. तुमच्या कानावर आला का? आता काय झालं नवीन?
काल कंपनीत जयदीप आणि उदयदादांमध्ये वाद झाले. जयदीपनं त्यांना मारलं म्हणे. नाही हे शक्यच नाही. अहो जयदीपराव असं वागूच शकत नाही, तुम्हाला मी चांगलं माहिती आहे. वय त्याचं बी हेच म्हणणं आहे, पण हल्ली त्याचं वागणं लई बदललंय हो. ते काही बी असलं तरी उदयरावांवर माझा जरा बी विश्वास नाही. या गोष्टीची शहानिश झालीच पाहिजे. समजायला बोलून आणा, आज घरातच कोर्ट भरवूयात. नाही दुखतंय का हो? आता लागलंय म्हणल्यावर दुखणारच की. दादा काय झालं, कशा पाहिजे समजनला बोलावलं होत? काल कंपनीत काय झालं ते समजा कळलंय मला. हा ते वय दादा किरकोळ विषय हो, जाऊ दे. उगा कशापाई वाढवायचा? शालिनी वहिनी असले विषय वाढवायचे नसतात हो, आपोआप वाढले जात्यात. उदयराव जयदीपरावांनी तुम्हाला मारलं हे तुम्ही गौराबाईंना जाऊन सांगितलं, हे खरं आहे का खोट आहे? दादा हो हे काही इकडे गालावर बी वन आहे. हे बघा इकडे डोसकं फुटले, इथं तर एक फाईट मारल्या दातात फट पडल्या, जेवण बी अडकते त्याच्यात. मी काय विचारलं, तुम्ही गौराबाईंना जाऊन सांगितलं हे खरं आहे का? त्यांनी मारलं का हे नाही विचारलं तुम्हाला? दादा अहो जे खरं आहे तेच सांगितलंय तिला. पण तुम्ही गौराबाईंनी जाऊन का सांगितलं आणि एकटं जाऊन सांगितलं? अहो मग जाताना जयदीपरावनं घेऊन जायचं ना संघ, त्यांच्याच मग त्यांचीच तक्रार करायला वय. अहो शेखर दाजी आता तो चुकलाय म्हणल्यावर गौरी समोर कशाला येईल? अरे पण जयाचं तर असं म्हणणं आहे की त्यानं तुला मारलंच नाही, मग तू का खोट बोललायस? आणि मला बी तेच वाटतंय, जयदीपराव असं करणं शक्य नाही. समजा जे समजायचं ते समजा तू मसणे. आता काय बोलणार आहे मी? असं कसं समजा? अहो दादा ज्या माणसाच्या हातात ना एका रात्री समजा निघून गेले, त्याचा मान त्याची वळख त्याचा अधिकार, त्या माणसाचं डोकं फिरणार नाही तर काय होणार हो? देवकी वहिनी त्याची नुसती ओळख बदलली आहे, त्याचे अधिकार त्याने सवतावून काढून घेतलेत, पण त्याचा मान जरा बी कमी झालेला नाही. तो तसाच आहे असं तुला वाटते? त्यांना विचार एकदा. बस 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 नका आपापसात भांडू, नका भांडू. जयदीप भाऊजी उदय भाऊजी जाऊ दे ना, सोडून द्या एकमेकांना. सॉरी म्हणा इशे संपवून टाकाव. त्यांनी का म्हणून सॉरी म्हणायचं, त्यांची काय चूक आहे? दादा हो प्रश्न हात उघडण्याचा नाही. हे बघा इकडे गाल फुटलाय, इथे डोसकं फुटलं, इथं रागात आलो तर फाटलेला शर्ट घालून सगळ्या ऑफिसच्या लोकांच्या समोर बाहेर आलो मी. त्यांच्या समोर झालेल्या अपमानाचा प्रश्न आहे हो. उदय दादा एक वेळ मानलं की जयदीपनं तुमच्यावर हात उघडला, पण तुम्ही त्याला असं काय बोलला ज्यामुळे तो चिडला? मी काय नाही बोललो. वा म्हणजे तुम्ही जयदीपरावां समोर जाऊन उभं राहिला आणि त्यांना विचारलं काय हो कसं आहे बरं आहे ना व, आणि जयदीपरावनी लगेच तुम्हाला असं विचारतात असं विचारतात म्हणून मारायला सुरुवात केली वय. दाजी अहो तसं नाही, मी हेच बोललो की. काय बोलला? तेच जे तुम्हा सगळ्यांनी माहिती आहे का नाही तेच बोललो. अरे पण काय बोललास? सगळ्यांनी माहिती आहे तेच बोललो की मल्हार भाऊ. अरे पण काय? हळू हळू हळू. ओ मल्हार भाऊ कसं आहे त्यासनी आता आठवण झालंय, आता जयदीपराव सांगतील काय बोललेत ते. जयदीपराव या समोर. हा जया तू सांग. उदय सर दादा साहेब
येऊ का? अरे बबन्या पवार, अरे या 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 या। अरे वा वा वा, समधीत जमलेत या। ए मॅड हेड गुटकी बबन्या पवार या, बसा बसा बसा। आता कसं वाटतंय? हा बरं वाटतंय, इथं कसं काय येणं केलं? अहो तुम्हालाच बघायला आलो। हा म्हणलं बरं ऐका ना ते बघावं, हे काय फळं बी आणलेत तुमच्यासाठी। बघा बघा बघा, बाहेरच्यांना काळजी आहे आणि घरच्यांनी कोट भरवले इथं। म्हणजे? नाही काय नाही काय नाही, तुम्ही आलात ते बरं झालं, आता आपण डायरेक्ट त्यांना विचारू शकतो ना नक्की तिथं काय घडलं ते। हा विचारूयात की? देवासारखे धावून आलात बर का तुम्ही दादा, तुमचा आमच्या विश्वास नाहीये ना, मग आपण ह्यांना विचारूया। काय हो काल ऑफिस मध्ये उदय सर आणि जयदीप सर यांच्या मध्ये भांडण झालं होतं की नाही? होय होतो की तिथंच, पण दिसलं काय नाही कारण केबिन मध्ये होती ना दोघ, पण आवाज आले। कसले आवाज? म्हणजे बासाबाची झाली, नीट काय कळलं नाही पण भांडण चाललं होतं एवढं कळलं। हा आणि फाड फाड ढुशुम ढुशुम सटाक सटाक असे आवाज आले। ते सगळे आवाज यानेच काढले होते। अरे जयदीप काय बी काय बोलायलायस? जयदीप दाजी काय बरोबर नाही होय, आता बाहेरच्या लोकांसमोर कशा पैसा माशा करायचा आपण? जाऊ दे ना मान्य करून टाका ना, होतय कधी कधी रागामध्ये असं। त्यानं काही केलंच नाही तर मान्य काय करायचंय? वा ग वा गौरी, काल तर तू आमच्या ह्यांच्या बाजूने बोलत होतीस आणि आज नवऱ्याच्या बाजूने फिरायलीस वय। अरे बब्बन तुला इथं कोणी बोलावलंय का सावतावून आलायस? अहो आम्ही सावतावून आलो इथं। घ्या बघितलं का बहिणी, बघितलं ह्यासनी वाटायला लागले हे सगळं कारस्थान आपण केलंय, ह्या घरात आपल्याला कव्हा न्याय मिळणार, नाहीतर जातो आणि कड्यावर उडीच मारतो मी। हो भाऊजी भाऊजी शांत व्हा शांत व्हा। हो हा तुम्ही काय बबन बबन नाव काय? हा बबन, मला सांगा ते मारण्याचे आवाज जे आले ते नक्की असे मारण्याचे येत होते का? अहो आता फाड फाड ढुशुम ढुशुम सटाक सटाक हे असले आवाज कशाचे असणार आहे? ए बबन्या इथं काय केबिन नाहीये, समधे आहेत, त्या उदयला जसं लागले का नाही तसं सेम टू सेम तुला इथं हाणतो, मग कळलं आपल्याला सट्याक सट्याक आवाज येतो का फट्याक फट्याक? ये ना इकडे ये इकडे। अबग गंबासाठी जरा चेष्टा चालली होय, अशा पहिला आगळा करता येईल लगेच थांबा। दादा बघा समज तुमच्या समोर आहे, म्हणजे साक्षीदार बी आहेत, मार लागल्याचे पुरावे बी आहेत, आता कोर्टच जर भरवलंय तुम्ही इथं तर निकाल बी कोर्टासारखाच द्या न्यायानं। वय जयदीप दाजींच्या बाजूनी त्यांची स्वतःची एकट्याची साक्ष आहे, गौरी बी काल आमच्या ह्यांच्या बाजूनी बोलली होती, आज ती फिरायली। काय वो काल गौरी मॅडम बोलली होती की नाही त्यांना? वय मॅडम लय बोलले त्यांना, आणि जयदीप सरांनी बी तडका फडरा राजीनामे दिला आणि गेले। अस मग या या गौरी मॅडम काय बोलल्या नाही अडवलं नाही? ये बघा दादा आता हे समज ऐकल्यावर बी तुम्हाला यांच्या बाजूनीच निर्णय द्यायचा असेल तो द्या, पण आम्ही हे सिद्ध केलेलं आहे की आमचीच बाजू खरी आहे।
आई ग देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला।